नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 31% लागू करा, अत्यंत महत्त्वाचे पत्र। राज्य कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी। सविस्तर बातमी आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास एकच विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि विविध बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील। चला तर बघूया ती महत्त्वाची आणि मोठी बातमी। बघा मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं हे माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले हे महत्त्वाचे पत्र। बघा मित्रांनो, दिनांक 14 जानेवारी 2022, प्रति माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विषय प्राधान्यक्रमाच्या मागण्यांबाबत प्राधान्याने निर्णय घेण्याबाबत विनंती। सन्माननीय महोदय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र नेहमीच सुसंवादातून प्रलंबित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असते। महाविकास आघाडी शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नांचा गौरव केला आहे। त्यामुळेच महागाईचा विचार करून 11% वाढीव महागाई भत्ता देऊन शासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। खालील प्रलंबित मागण्यांबाबत प्राधान्यक्रमाने विचार व्हावा, यासाठी आपणास आम्ही आग्रहाची विनंती करीत आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाची या मागण्या। माननीय बक्षी समिती खंड 2 अहवाल, सदर अहवाल शासनाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे। 6व्या वेतन आयोगातील त्रुटीचा यथायोग्य विचार समितीने केला असावा अशी आमची धारणा आहे। त्यामुळे राज्यातील 1000 कर्मचारी या खंड 2 अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत, याबाबत सत्वर निर्णय व्हावा। बघा मित्रांनो, मागणी क्रमांक 2, अत्यंत महत्त्वाची मागणी। केंद्र शासनातील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना देय। दिनांक 1 जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% वाढीव महागाई भत्ता मंजूर झाला आहे। सदर महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करावा ही विनंती। तसेच जुलै व ऑगस्ट 2021 या 2 महिन्याच्या 11% वाढीव दराने महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम सुद्धा सत्वर मंजूर करण्यात यावी। तसेच मित्रांनो, महत्त्वाची मागणी बघा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी। सुमारे 1.5 लाखाच्या आसपास राज्यातील विविध विभागातील रिक्त पदे उपलब्ध आहेत। सदर रिक्त पदे न भरली गेल्यामुळे उपलब्ध कर्मचारी वृंदावर कामाचा प्रचंड अतिरिक्त कार्यभार पडत आहे। या कर्मचाऱ्यांची कुचंबना थांबवण्यासाठी उपलब्ध रिक्त पदे सत्वर भरण्याची मागणी करण्यात येत आहे। महोदय, आमच्या इतरही महत्त्वाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत, आपण लवकरच आपल्या सोयीची वेळ व तारीख देऊन चर्चेची संधी द्यावी, जेणेकरून चर्चेच्या माध्यमातून आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आम्हाला वाटतो। कळावे, आपला विश्वासू विश्वास काटकर, सरचिटणीस। बघा मित्रांनो, बक्षी समिती खंड 2, वाढीव महागाई भत्ता आणि राज्यातील रिक्त पदे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी वेळ मागितलेली आहे आणि याच्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।